नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आजचा गव्हर्नमेंट जॉब अपडेटमध्ये आपण बघत आहोत भारत इलेक्ट्रॉनिक्स यांच्या आस्थापनेवर भरपूर साऱ्या पदांची जागा निघालेल्या आहेत, तर त्या जागा कुठल्या आहेत याबद्दलची डिटेल माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करा। भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड अ गव्हर्नमेंट ऑफ इंडिया एंटरप्राइजेस अंडर द मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स यांच्या अंडर रजिस्टर असणारी ही कंपनी आहे। यांच्या जागा निघालेल्या आहेत, तर त्या कुठल्या आहेत बघूयात आपण। पहिली पोझिशन आहे प्रोबेशनरी इंजिनियर E2, यांच्या 205 जागा आहेत। बेसिक पे यांचा 40,000 ते 1,40,000 असणार आहे। एज लिमिट 25 वर्ष आहे। अलाउन्स हे आहेत इन ॲडिशन टू बेसिस ऑफ पे द सिलेक्टेड कॅन्डिडेट्स विल बी इन टायटल फॉर DA HRA कन्व्हिनियन्स अलाउन्स परफॉर्मन्स रिलेटेड पे मेडिकल रिम्बर्समेंट अँड अदर प्री रिक्विसेट, तर अदर अलाउन्सेस असतील। दुसरं पोझिशन आहे प्रोबेशनर ऑफिसर HR E2। तिसरं आहे प्रोबेशनरी अकाउंट ऑफिसर E2, तर HRचा 12 जागा आहेत, अकाउंटंटचा 15 जागा आहेत। अकाउंटंट या पदासाठी 30 वर्षाचा एज लिमिट आहे आणि प्रोबेशनर HR आणि इंजिनियरसाठी 25 वर्षाचा एज लिमिट आहे। डिटेल ऑफ पोस्ट अँड मिनिमम इलिजिबिलिटी काय असणार आहेत ती बघूयात। तर प्रोबेशनरी इंजिनियर E2 124 जागा या BE BTEC इंजिनिअरिंग ग्रॅज्युएशन इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशनमधनं असणं गरजेचं आहे। प्रोबेशनरी ऑफिसर E2 63 जागा, BE BTEC इंजिनिअरिंग ग्रॅज्युएशन मेकॅनिकल पदाच्या 63 जागा आहेत। त्यानंतर प्रोबेशनरी ऑफिसर E2 18 जे पदं आहेत ते कम्प्युटर इंजिनिअरिंगच्या कॅन्डिडेटसाठी आहे। त्याचबरोबर प्रोबेशनर ऑफिसर HR 12 जागा ज्या आहेत त्या MBA MSW PG डिग्री डिप्लोमा इन ह्युमन रिसोर्स इंडस्ट्रियल रिलेशन अँड पर्सनल मॅनेजमेंटमध्ये आहे। प्रोबेशनर ऑफिसर अकाउंट ऑफिसर यांच्या 15 जागा या CA CMA फायनल इयर असणाऱ्या कॅन्डिडेटसाठी आहेत। सो रिझर्वेशन अनरिझर्व कॅटेगरीसाठी 96 पदे आहेत। OBC साठी नॉन क्रिमिनल असणाऱ्या OBC साठी 62, SC साठी 34, ST साठी 17, EWS साठी 23, अशा टोटल 232 पदांसाठीची ही मोठी ॲड निघालेली आहे। इलिजिबल क्वालिफिकेशन असणार, तुमच्याकडे डिग्री असली पाहिजे BE BTEC BSc, त्या डिग्री त्या क्वालिफिकेशनची डिग्री असली पाहिजे। कम्प्युटर असेल, मेकॅनिकल असेल, इलेक्ट्रॉनिक्स किंवा कम्युनिकेशन असेल तर तुम्ही ॲप्लिकेबल आहात। एज क्रायटेरिया जो आहे तो 25 वर्ष प्रोबेशनरी ऑफिसर HR आणि इंजिनियरसाठी आहे आणि अकाउंट ऑफिसर यांच्यासाठी 30 वर्षाचा आहे। रिलॅक्सेबल 5 इयर्स SC ST च्या कॅन्डिडेटसाठी आणि OBC कॅन्डिडेट नॉन क्रिमिनलसाठी 3 वर्षाचा एज रिलॅक्सेशन इथे दिलं जाणार आहे। नंबर ऑफ पोस्ट 232 पोस्ट असणार आहेत। प्लेस ऑफ पोस्टिंग फॉलोइंग लोकेशन्समध्ये प्लेस ऑफ पोस्टिंग असेल बँगलोर कर्नाटक राज्यात, गाझियाबाद UPमध्ये, पुणे महाराष्ट्रात, हैदराबाद तेलंगणा, चेन्नई तामिळनाडू, मच्छिलीपट्टनम आंध्र प्रदेशमध्ये, पंचकुला हरियाणामध्ये, कोटवाडा उत्तर प्रदेश, नवी मुंबई मुंबई। लास्ट डेट ऑफ ॲप्लिकेशन जी आहे तर 28/10/2023 तारखेपर्यंत तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने ॲप्लिकेशन करायचं आहे। 28 ऑक्टोबर लास्ट डेट आहे। ॲप्लिकेशन फीज या पदासाठी जी असणार आहे ती आहे 1180 रुपये। जनरल EWS आणि OBC कॅन्डिडेट्स यांना विथ GST 1180 रुपये पेड करायचे आहेत। मेथड ऑफ सिलेक्शन जे असणार आहे कॅन्डिडेट्स हू मेट्स द क्वालिफाईंग क्रायटेरिया अँड हूज ऑनलाईन ॲप्लिकेशन हॅव बीन ॲक्सेप्टेड विल बी प्रोविजनली शॉर्टलिस्टेड फॉर द कम्प्युटर बेस्ड टेस्ट। कम्प्युटर बेस्ड टेस्ट तुमची घेतली जाईल। बेस्ड ऑन द परफॉर्मन्स ऑफ कम्प्युटर बेस्ड टेस्ट कॅन्डिडेट विल बी प्रोविजनली शॉर्टलिस्टेड फॉर इंटरव्ह्यू। कम्प्युटर बेस्ड टेस्ट नंतर इंटरव्ह्यू होईल। सिलेक्शन विल बी बेस्ड ऑन परफॉर्मन्स ऑफ द कॅन्डिडेट्स ऑन बोथ कम्प्युटर बेस्ड टेस्ट अँड इंटरव्ह्यू। त्यानुसार मेरिट लागेल आणि कॅन्डिडेट हू मीट द क्वालिफाईंग क्रायटेरिया अँड हूज ऑनलाईन ॲप्लिकेशन्स आर ॲक्सेप्टेड आर रिक्वायर्ड टू लॉग ऑन द भेल वेबसाईट्स अँड एंटर देअर क्रेडेन्शियल्स टू ॲक्सेस द डाउनलोड देअर कम्प्युटर बेस्ड टेस्ट कॉल लेटर। कॅन्डिडेट्स आर रिक्वायर्ड टू प्रिंट द कॉल लेटर अँड कंपाईल विथ द इन्स्ट्रक्शन्स इंडिकेटेड देअर।
प्लीज नोट दैट कॉल लेटर विल नॉट बी सेंट ईमेल और थ्रू कन्व्हेन्शनल मेल. सो तुम्हाला मेल येणार नाही आहे. तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अप्लाय केल्यानंतर वेळोवेळी वेबसाईट ही चेक करणं गरजेचं आहे, आणि वेबसाईट चेक केल्यानंतर तुम्हाला तिथे डिटेल्स दिल्या जातील तुमच्या ॲप्लिकेशनबद्दलचा. कम्प्युटर बेस्ड टेस्ट, द कम्प्युटर बेस्ड टेस्ट विल बी हेल्ड ॲट सेंटर मेन्शन